एकजुटीचा विजय असो, विजय असो। शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। डंके की चोट पे भरोसा काले कोट पे, भरोसा काले कोट पे। नमस्कार मित्रांनो, मी सच्चिदानंद पुरी आझाद मैदान मुंबई येथून या ठिकाणी रत्नागिरी विभागातून रत्नागिरी आगाराचे कर्मचारी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा काय सांगताल, एस टी कर्मचाऱ्यांचा दुखवट्याचा आजचा जवळजवळ 126वा दिवस आझाद मैदानावर आहे। आझाद मैदानाला विलीनीकरण लवकर भेटण्यासाठी 250 डेपोतील शिलेदारांची गरज येत आज आहे, एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही कसं बोलवता? मी आवाहन करतो रत्नागिरी आगारासह महाराष्ट्रातील सर्व आगारातील कर्मचाऱ्यांना की तुम्ही इथे 19 तारखेपर्यंत आझाद मैदानावर 22 तारखेच्या अगोदर 19 तारखेपर्यंत मी आझाद मैदानावर सर्वजण यावे। इथं जवळजवळ आजचा 15वा दिवस आहे अन्नत्यागाचा, तरी मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वजण इथं संघटित व्हा। इथं येऊन मित्रांनो कम्युनिटीनं कुठलाही लढा लढला जातो आणि यश उद्या कम्युनिटीमध्ये भेटतं, म्हणजे कळपांना भेटतं आणि सर्वांच्या कामगार एकजुटीनं भेटतं मित्रांनो। त्यामुळं मी सच्चिदानंदपुरी तुम्हाला आवाहन करतोय 250 डेपोतील कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानाकडे कूच करायचे आहे। आज साखळी उपोषण जे आहे 12 दिवस एस टी कर्मचाऱ्यांनी इथं अन्नत्याग उपोषण केलं आहे। परत आम्ही 13व्या दिवसापासून बसलेलो आहोत, आमचा आजचा 3रा दिवस अन्नत्यागाचा आहे। फक्त पाण्यावर आम्ही इथं 3रा दिवस आमचा चालू आहे मित्रांनो। जोपर्यंत विलीनीकरण भेट नाही तोपर्यंत सच्चिदानंदपुरी तर अन्नत्याग 100% करणार आहे। त्यामुळं सर्वांनी तुम्हाला जर इथल्या प्रेरणा वाढवायची असेल शिलेदारांची तर आझाद मैदानाकडे कूच करा, विलीनीकरण घ्यायचं असलं तर आझाद मैदानाकडे कूच करा, नसलं विलीनीकरण घ्यायचं तर घरी बसा, मग त्याला विलाज नाही। परंतु जे कर्मचारी नीतिमत्तेनं लढा विलीनीकरणासाठी लढत आहेत त्यांच्या सपोर्टसाठी तुम्हाला आझाद मुंबईकडे कूच करावीच लागेल आणि तुम्ही आल्याशिवाय आझाद मैदान जवळ येणार नाही। सच्चिदानंदपुरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दररोजच्या अपडेट आझाद मैदानासह 250 डेपोतील अपडेट भेटण्यासाठी बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटले जाईल। धन्यवाद।